अजित दादांनी कुठेही भाजपला संपर्क केला नाही किंवा भाजप तशी त्यांच्या संपर्कात नाही. शरद पवार यांनी काल आपल्या पक्षाच्या आमदारांना फोन केल्याची माहिती आहे, पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर फोन झाल्याची माहिती आहे काय? मी कालही स्पष्ट केलं आहे की भारतीय जनता पार्टीकडे कुठलाही असा प्रस्ताव नाही. अजितदादांच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह कोण उभं करताय हे त्यांनीच तपासलं पाहिजे. आमच्याकडनं अशी कुठलीही चर्चा नाही आणि आमच्याकडे हा विषयही नाही. त्यामुळं मी मागेही म्हटलं 4-5 वेळी की मी काही अजितदादांच्या त्यांच्या व्यक्ती त्यांचा काही जे काही त्यांच्या इमेजला डॅमेज होईल किंवा जी गोष्ट घडणारच नाही आहे किंवा जी बाब घडलीच नाही आहे त्याबद्दल मी काही चुकीची माहिती तुम्हाला सांगेल किंवा कुणी सांगू नये. अजितदादांनी कुठेही भाजपला संपर्क केला नाही किंवा भाजप तशी त्यांच्या संपर्कात नाही आणि त्यामुळं कपोलकल्पित बातम्या तयार केल्या. आणि मला वाटतं अजितदादाचे जे काही विरोधक असतील त्या बातम्या तयार करत असतील. अजितदादांचं म्हणजे कालही बोलताना त्यांचा रोख होता, कुठंतरी नाव नाही घेतलं तरी संजय राऊतकडे त्यांचा रोख होता. आज संजय राऊत म्हणालेले आहे मी शरद पवार साहेबांचं ऐकतो, त्यांना त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला मी घाबरत नाही. कुठंतरी अजित पवारांच्या ह्या संदर्भात बातम्या पसरवल्या गेल्या त्याच्यामध्ये संजय राऊत यांची भूमिका होती का असं वाटतं? सुरुवात तर संजय राऊत साहेबांनीच केली ना. शरद पवार साहेबाकडे उद्धवजी आणि संजय राऊत जेव्हा गेले त्यानंतर या बातम्याला पेव फुटला. त्यामुळं अजितदादांनीच काल स्पष्टच केलं ना की सुरुवात कोणी केली. त्यांनी हे त्यांच्या बोलण्यात सांगितलं सुरुवात कोणी केली आहे. आणि त्यामुळे संजय राऊत साहेब शरद पवारांचं ऐकतात की अजून कोणाचं ऐकतात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. पण अजितदादांना मोठ्या प्रमाणावर मागच्या 2 वर्षापासून त्यांची इमेज त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या काही बाबी घडतात आहेत. आणि मला वाटतं याकरता कोणी काही दुसरे जबाबदार नाही. विरोधी पक्षामधले आम्ही तर काही जबाबदार नाहीत आहे. महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी असे प्रयत्न सुरू असतील. उद्या संघ समन्वय बैठक आहे विदर्भातल्या आमदार खासदारांची, काय सांगणार तुम्ही? असणार आहे का त्या बैठकीमध्ये? हो, मी त्या बैठकीला असणार आहे. परंतु ती रेग्युलर अशी बैठक असतं. शेवटी या बैठकीतनं ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना समन्वयाने कशा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल याकरता एक आढावा घेतला जातो आणि एक आढावा आम्ही देतो. शेवटी संघाचं काम किंवा विचार परिवाराचं काम हे समन्वयाचं आहे आणि त्यामुळे विचार परिवार समन्वयाने या त्याच्या क्षेत्रात काम करतं. आदिवासी क्षेत्रामध्ये विचार परिवार काम करतात, भारतीय जनता पार्टी म्हणून काय केलं पाहिजे. त्यामुळं शेवटी उद्देश काय आहे, अंत्योदयाचा विचार आहे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला केंद्राच्या राज्याच्या योजना पोहोचल्याकरता काय करावं लागेल किंवा कुठे आपण कमी आहोत ते बघितलं पाहिजे याकरता असा समन्वय आहे. बूथ सशक्तीकरण अभियान जे सुरू आहे, प्रत्येक बूथवर माणसं फळी तयार करण्याचं काम भाजपकडनं करत आहेत, काय सांगू? 78-200 78-200 या क्रमांकावर सरल ॲपच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष 3 कोटी परिवारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याकरता आमचं संपूर्ण अभियान हे घर चलो अभियान आहे. केंद्र सरकारने 9 वर्षात केलेले कामं, राज्य सरकारच्या डबल इंजिनचे कामं आणि सोबतच लाभार्थी पात्र असताना काही लाभार्थ्यांना योजना मिळाल्या नाही त्या योजनासुद्धा याच्यामध्ये आम्ही करणार आहोत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर हा मी नेहमीची पद्धत आमची आहे की घर चलो अभियान करणे आणि प्रत्येक बूथवर 25 पक्षप्रवेश नवीन करणे, 25 लक्ष कार्यकर्त्याचा प्रवेश या महिन्यात घेणे हाही लक्ष आमचा आहे. आणि प्रत्येक मंगळवारी प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश ठरला आहे, याही मंगळवारी एक मोठा पक्षप्रवेश आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.